नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गुरुमाऊलीच्या गजरात दुमदुमली कपिलधारा. अखिल भारतीय शिवा संघटनेतर्फे राज्यव्यापी मेळावा संपन्न. श्री क्षेत्र कपिलधारा या ठिकाणी 22 वर्षापासून राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्यासाठी राज्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असतात. हा मेळावा मागील 22 वर्षापासून आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी आज 22वा राज्यव्यापी मेळावा होतो आहे. श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी गेली 22 वर्ष लाखोंचा जनसमुदाय या राज्यव्यापी मेळाव्यासाठी या ठिकाणी येतो आणि त्यानिमित्तानं आजही हा 22वा राज्यव्यापी मेळावा संपन्न होतो आहे. खरं तर गेली 16 वर्षापासून श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी पंढरपूरप्रमाणे शासकीय महापूजा ही केली जाते. आजही शासकीय महापूजा पालकमंत्री आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासहित इतर मंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार होती, परंतु पालकमंत्री महोदय या ठिकाणी येऊ शकले नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सर्व धर्मगुरू आणि सेवा संघटनेचे पदाधिकारी अशी आज शासकीय महापूजा 16वी झालेली आहे. या क्षेत्राच्या विकासाला मागच्या वर्षी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे सेवा संघटनेच्या व्यासपीठावर आल्यानंतर निधी देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार सेवा संघटनेच्या मागणीवरून 10 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कपिलधारच्या विकासाला दिलेले आहेत. येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये 25 कोटी रुपये देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे, परंतु आणखी या विकासाच्या निधीमध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे असं माझं शिवा संघटनेचा प्रमुख या नात्यानं या ठिकाणी अपेक्षा. खरं तर नवीन घोषणा वेगवेगळ्या केल्या जातात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही हा माझा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. माझ्या दृष्टीने आज शिवा संघटनेची मुख्य मागणी ही सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ असं नाव द्या. या मागणीसाठी आम्ही 18 सप्टेंबरला 2 लाख लोकांचा मोर्चा काढला, परंतु शासनाने निर्णय केलेला नाही. आणि म्हणून आज राज्यव्यापी मेळाव्यातून आम्ही आंदोलनाची पुढील दिशा या ठिकाणी जाहीर करणार आहोत. 3 वर्ष या सरकारची आम्ही वाट पाहिली, परंतु म्हणावा तसा प्रतिसाद, म्हणावा तसा मागण्यांचा निकाली काढण्याचा प्रयत्न शासनाकडून अद्यापपर्यंत 3 वर्षात होत नाही आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये याही सरकारच्या विरोधामध्ये शिवा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा आज या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी आत्ताच उल्लेख केला, अनेक घोषणा या ठिकाणी झाल्या. मागच्या वर्षीच अर्थमंत्री सुधीर भाऊंनी घोषणा केली, त्याप्रमाणे 10 कोटी दिले, परंतु याच क्षेत्रावर राज्यामध्ये एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणून वेलवण निर्माण करण्यासाठी या ठिकाणी घोषणा झाली होती, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे झालेली नाही. आणि जिल्हा प्रशासनाला 16 वर्षानंतर सुद्धा सांगावं लागतंय की आज शासकीय महापूजा आहे. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 85 लाख वीरशैव लिंगायताच्या भावनेचा आदर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांनी शासकीय महापूजा करण्याच्या माध्यमातून केली पाहिजे, नाहीतर त्याही विरोधामध्ये आम्हाला भूमिका घ्यावी लागेल असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत. बीडहून राजू होसेकर सह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.